सुनीत बालन आहेत, त्यांचा मित्र खासदार झालाय आणि त्यासाठी त्यांनी जंगी स्वागताचं आयोजन केलं होतं. काय अर्थ लावाल या विजयाचा? एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता आणि आज दिल्लीला जाऊन खासदार म्हणून संसदात बसणार हे फक्त माझ्यासाठी एक माझा मित्र नाही पण अनेक पुण्यातले गणेश मंडळ नवरात्र मंडळ ढोल ताशा पथक असतील हे सगळं त्यांचं विजय आहे आणि नक्कीच खूप आनंद आहे. लोकांनी जी परसेप्शन म्हणजे विरोधकांनी जी परसेप्शन क्रिएट केली होती की क्लोज फाईट होईल, आम्हीच निवडून येणार, कसबाचं गड आम्हीच राखणार, कोथरूड पण आम्हीच राखणार, कोथरूडमध्ये आम्ही लीड घेणार, खरोखर पुणेकरांनी त्यांचा कौल मुरलीधर मोहोळ यांच्याप्रती दाखवला आहे. आणि फक्त कौल दाखवला नाही पण आमचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्ननी कसबा गड पण आमच्याकडे परत आला. मला तोच प्रश्न विचारायचा आहे, अनेक शहरामध्ये चर्चा सुरू आहे की मोहोळांच्या विजयामध्ये पुणेत बालन पॅटर्न चाललाय, नेमका काय तो पॅटर्न? पुनीत बॅलन पॅटर्न नाही चाललाय, कसब्यात पुनीत बॅलन पॅटर्न चाललाय. कारण जी सर्व गणेश मंडळ असतील, नवरात्र मंडळ असतील, ढोल ताशा पथक शुभारंभ लॉनला मला आठवण आहे 8 तारखेला मी राजवा जाहीर पाठिंबा द्यायचं निर्णय मंडळांनी घेतलं तेव्हाच अण्णांचा विजय अजून निश्चित झाला. कारण ही पण जी गणेश मंडळ असतील, नवरात्र मंडळ असतील, ढोल ताशा पथक असतील हे एक घटक आहे जे निवडणुकीत महत्वाचा ठरतो. कारण ते म्हणतो आपण वोट स्विंगर जे म्हणतो आपण वोट स्विंग करणारी ती घटक आहे आणि ती घटक एक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी मागे राहून त्याला विजय केलाय. तुम्हाला काय अपेक्षा आहेत? अनेक जण म्हणतात पुनीत बालन यांनी स्वागत केलं आता मुरलीधर मोहोळ यांचं, तुमच्या काय अपेक्षा आहेत गणेश मंडळावाल्यांच्या आणि एकूणच पुणेकरांच्या जे खासदार आहेत आता मुरलीधर मोहोळ त्यांच्याकडून? मला एवढं सांगायचं की आता अन्न दिल्लीत जातील, पुण्याचे जे प्रश्न आहेत पाणीचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा असेल, डेव्हलपमेंटचा असेल आणि महत्वाचं जे बैठकीत आम्ही एक प्रश्न मांडला आहे जे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मांडला आहे जी मेट्रो स्टेशन ज्याचं नाव बुधवारपेठ आहे ती कसबा मेट्रो स्टेशन व्हावी हीच आमची त्यांच्याकडनं मागणी आहे. निश्चित, धन्यवाद.